हे बघ रमाकांत, तू जो काही या कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलायस तो एकदम चुकीचा आहे. तू जो माझ्यावर करत असलेला अन्याय मी गुपचूप सहन करावा? हे बघ, मी तुझ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय करत नाहीये. उलट आपले बाबा गेल्यावर त्यांच्या मर्जीनुसारच वागण्याचा प्रयत्न करतोय. इस्टेटीची वाटणी त्यांच्या मर्जीनुसार करतोय. अरे जर तू इस्टेटीची वाटणी योग्य प्रकारे केली असती तर आज वेळच आली नसती, मलाही वकिलांकडे जावंच लागलं नसतं. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ठीक आहे, जर तू एवढंच म्हणत असशील तर होऊन जाऊन दे का एकदा कोर्टातच. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. तुझी जर तशीच इच्छा असेल रमाकांत, तर मी माझं एक पाऊल माघारी घ्यायला तयार आहे. म्हणजे? म्हणजे असं रमाकांत, तुझी जर तशीच इच्छा असेल तर इस्टेटीतला जास्तीत जास्त वाटा द्यायला मी तुला तयार आहे. केवळ आपल्याला कोर्टात जायची वेळ येऊ नये म्हणून. थँक यू रवी. थांब, तू हल्ली रोज रात्री उशिरापर्यंत घरी येतोस. पण त्या गोष्टीचा आणि तुझा काही एक संबंध नाहीये. हे बघ रमाकांत, आणि इस्टेटीची वाटणी मिळाल्यावर मी तुझ्यापासून वेगळाच राहणार आहे. आणि माझं आयुष्य कसं जगायचं हे तुझ्यापेक्षा मला नक्कीच जास्त कळ. हॅलो. हा रमाकांत ना? हा आत्ताच बाहेर गेलाय. हा मी त्याचा भाऊ बोलतोय. कोण? ॲडव्होकेट परांजपे साहेब. हा बोला वकील साहेब, बोला. बरं झालं वकील साहेब तुम्ही मला फोन केलात. हे बघा, रमाकांतना जी तुम्हाला मला नोटीस पाठवायला सांगितली ती आता तुम्ही पाठवू नका. हो, कारण त्याच्या आणि माझ्यामध्ये कॉम्प्रोमाइजची बोलणी झालीत आणि त्याच्या मर्जीनुसार मी त्याला इस्टेटीमधला जास्तीत जास्त वाटा द्यायला तयार झालो आहे. त्यामुळे आता कोर्टात जाण्याचा प्रश्नच राहत नाही. ठीक आहे सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. सर, मी जाधव बोलतो. हो सर, एक अर्जंट मॅटर आलं होतं म्हणून फोन केला आहे सर. सर, रोज अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला एक खून झालं. हो, आणि त्या खुनाचा आय विटनेसही माझ्यासमोरच आहे सर. ठीक आहे, त्याला घेऊन पोचतो मी सर. ओके सर, चला माझ्याबरोबर. सर, हाच तो आहे. ओ, थँक्यू व्हेरी मच. तू स्वतः पोलिसांना माहिती दिल्याबद्दल. काय नाव काय तुझं? समीर. ओके. हा खून होताना तू स्वतः पाहिलास? हो साहेब, कामावरून घरी परतत होतो तेव्हा अचानक हा माणूस धावत येताना दिसला. म्हणून सहज थांबून मी मागे वळून पाहिलं तर एक माणूस हातात रिव्हॉल्वर घेण्याचा पाठलाग करत होता आणि त्याने ह्याच्यावर गोळ्या झाडल्या. ओके सर, त्याच्या खिशात हे पाकिट मिळालं. यातल्या डायरीवरून असं कळतं की याचं नाव रमाकांत आपटे आहे. त्याच्या घरच्यांना कळवा. ओके सर. ज्या माणसाने ह्याच्यावर गोळ्या झाडल्या त्याला कधी यापूर्वी पाहिलं होतं? नाही सर. ओके. पण त्याचा चेहरा माझ्या नीट लक्षात आहे सर. त्याने जेव्हा ह्याच्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि मी घाबरलो साहेब आणि तिथून पळालो ते थेट ऑफिसमध्येच गेलो. त्या माणसाचा चेहरा तुझ्या लक्षात आहे, तू त्याचं वर्णन सांगू शकशील? नाही म्हणजे त्याची अंगकाठी कशी होती, उंची किती होती, वय किती होतं नक्की सांगू शकशील? हो साहेब. बाबा, तुम्हाला खरंच वाटतं नाईक साहेब त्यांच्या मुलीचं लग्न माझ्याशी करतील? हे बघ संदीप, हा प्रश्न तू मला पुन्हा पुन्हा विचारू नकोस. अरे नाईक साहेब आणि मी, आम्ही दोघे जण लहानपणीचे मित्र आहोत आणि एकमेकांचे व्हाई होण्याचं वचन आम्ही पूर्वीच एकमेकांना दिलेलं आहे. आणि हे बघ, ती वेळ सत्यात उतरण्याची आली आहे त्याजवळ. नाही बाबा, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी आपणही नाईक साहेबांसारखे श्रीमंत होतो.
पण आता त्यांच्या तुला आपण फारच गरीब आहोत. पण हे बघ, पुन्हा ती श्रीमंती जर आपल्याला आणायची असेल तर तुला नाईक साहेबांचं जावय व्हायला पाहिजे. मृणाल, ही नाईक साहेबांची एकुलती एक मुलगी आहे, हे लक्षात ठेव. चल. खरंय साहेब तुमचं. थोड्या वेळापूर्वीच मी माझ्या या हातानं माझ्या भावाच्या चितेला अग्नी देऊन आलोय. मला खरंच खरं वाटत नाही हो. मी हळूहळू या प्रसंगातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. नाही पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू, तुम्ही मला कोऑपरेट करताय त्याबद्दल. तुमच्या भावाचं कोणाशी वैर वगैरे होतं? तसं काही सांगता येणार नाही. तो काय करत होता? आय मीन कामधंदा काय करत होता? साहेब, तो काहीच कामधंदा करीत नव्हता. केवळ माझ्या बाबांनी कमवून ठेवलेल्या पैशावर तो आयुष्य करायचा, दिवस रात्र पत्ते खेळायचा. म्हणजे जुगारी होता. तर कुठल्या क्लबवर जायचा? नाही, मला काही ठाऊक नाही साहेब. त्याचे कोणी जवळचे मित्र वगैरे? त्याला कोणीही जवळचे मित्र नव्हते. आणि त्यातून असलेच तर मी त्यांना ओळखत नव्हतो. ठीक आहे, गरज भासली तर मी पुन्हा येईन तुम्हाला भेटायला. थँक्यू. अगदी बरोबर आहे तुमचं. अहो, आपण पूर्वीची माणसं हो ना. एकदा दिलेलं वचन कधी मोडत नसतं. खरंय. 15 वर्षापूर्वी आपण जे काही ठरवलंय ना ते अगदी ठरल्याप्रमाणे होणार याची मला खात्री आहे. नाही, तुम्ही दिलेल्या वचनावर माझा पूर्ण विश्वास होता. आता संदीप आणि मृणाल दोघी लग्नाची झाली आहेत, तेव्हा म्हटलं एकदा लवकरात लवकर उरकून टाकूया. काय लग्न वेळच्या वेळी झालेलं बरंच हो ना. आणि हे लग्न आपण याच वर्षी करून टाकू. काय काय सांगतोयस काय समीर तू? तू तू प्रत्यक्षात एक खून होताना पाहिलास? कधी? काल रात्री कामावरून परत येत असताना माझ्या डोळ्यासमोर ती घटना घडली. मी ताबडतोब जाऊन पोलिसांना ती गोष्ट सांगितली. ओ माय गॉड, तरी कालपासून तुम्हाला इतका डिस्टर्ब दिसतोयस. अगं अजूनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय. हे बघ समीर, जे झालंय ते सगळं विसरून जा. फॉरगेट एव्हरीथिंग. कारण तू जितका जास्त विचार करशील या गोष्टीबद्दल तितका तुलाच त्रास होईल रे. सगळं विसर आणि मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू पॉप्सना भेटायला कधी येतोयस? माझं दुसरीकडे लग्न झाल्यावर. मृणाल समीर, डोंट टेक सिरियस. अरे मी मस्करी करते तुझी. मृणाल पुन्हा अशी मस्करी करू नको. यु नो माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. अगं तुझ्याशिवाय मी जगू शकतो असं वाटतं का तुला? नाही रे. आणि तुझ्या वडिलांना भेटायला येण्याच्या अगोदर मला एकच प्रश्न नेहमी सतावत असतो. हेच ना, की तू गरीब आहेस. त्याची चिंता करू नकोस रे तू. आमचे पॉप्स की नाही खूप चांगले. आणि मी पसंत केलेल्या मुलाला ते नापसंत करणारच नाही याची मला खात्री. ठीक आहे, रविवारी येतो मी तुझ्या वडिलांना भेटायला. ओके. बर बर सर. हो, नंतर कळवतो मी. ओके. बोला दादा, काय प्रगती आहे? काही माहिती आधी आली आहे. काय? ज्याचा खून झाला तो रमाकांत उधळे होता, जुगारी होता, हे सगळं खरं आहे सर. पण त्याचबरोबर तो आणि त्याचा मोठा भाऊ रवी या दोघात प्रॉपर्टीवरून भांडण होतं. वाद इतका विकोपाला गेला होता की प्रकरण कोर्टापर्यंत गेलेलं होतं. बर, मग आपल्याला रमाकांतचा भाऊ रवी याचा संशयित म्हणून विचार करायलाच हवा. पॉप्स, कसला विचार करता एवढा? आता एकुलती एक मुलगी सासरी जाणार याची चाहूल लागल्यावर तिचा बाप विचारात पडणारच. म्हणजे? अगं तुझं लग्न करायचं ठरवलंय मी. काय का? त्यात एवढं धचकायला काय झालं? यंदा तुझं शिक्षण पूर्ण होत आहे. तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत थांबायचं असं मी ठरवलं होतं. पण माझे एक जवळचे मित्र आहेत, त्यांना शब्द दिलाय मी. तू संदीपला ओळखत असशीलच. ओ नो. का? काय झालं? पॉप्स, हे लग्न ठरवायच्या आधी तुम्ही मला एकदा तरी विचारायला हवं होतं. म्हणजे माझ्या पसंतीवर तुझा विश्वास नाही? तसं नाहीये पॉप्स. पॉप्स, माझं एका दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे आणि आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय. काय? होय पॉप्स,
या रविवारी तो भेटायला सुद्धा येणार आहे तुम्हाला. पण हे तुम्हाला आधी नाही सांगायचंच. पण पॉप्स, आता संदीप आणि त्याच्या वडिलांना काय उत्तर देऊ मी? पॉप्स प्लीज, समीर खूप चांगला मुलगा आहे. पॉप्स प्लीज, तुम्ही या गोष्टीला हो म्हणा. पॉप्स प्लीज. पॉप, समीरच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे, पण तो खूप हुशार आहे. एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला सुद्धा आहे. ठीक आहे, आजपर्यंत मी कधी कोणाला दिलेला शब्द मोडलेला नाही, पण आता यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. या रविवारी तू तुझ्या समीरला आपल्या घरी घेऊन ये. साहेब, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की रमाकांतचं कोणाशीही वैर नव्हतं, कोणाशीही भांडण नव्हतं. मला एक सांगा, ज्या दिवशी रमाकांतचा खून झाला त्याच दिवशी, नेमका त्याच दिवशी रमाकांत वकिलांकडे का गेला होता? नाही, प्रकरण हाताबाहेर गेलं तरच माणूस वकिलाकडे जातो ना. साहेब, प्रत्येक घराघरामध्ये भांडणे ही व्हायचीच. तसंच मी आणि रमाकांत आमच्या भावाभावांमध्ये प्रॉपर्टीबाबत वाद निर्माण झाला होता आणि ते प्रकरण आम्ही सामोपचाराने मिटवून टाकलं. मीच रमाकांतला सांगितलं की तुला हवा असलेला प्रॉपर्टीमधला हिस्सा द्यायला मी तयार आहे. बस, मग इतके दिवस त्याच्याशी का वाद घालत बसला होता? तर हिस्सा द्यायचाच होता, तर अगोदरही देऊ शकत होता ना. नाही, हे प्रकरण कोर्टात जाईपर्यंत वाट बघितली तुम्ही? साहेब, कारण त्याची मागणी चुकीची होती, अवास्तव होती. हे प्रकरण जर कोर्टात गेलं असतं तर आमच्या भावाभावांमध्ये भांडणं झाली असती, म्हणून हे प्रकरणच मी मिटवून टाकलं. हवं तर तुम्ही आमच्या वकिलांना फोन करून विचारू शकता. नाही नाही, काही गरज नाही. मला एक सांगा, ज्या दिवशी रमाकांतचा खून झाला त्या दिवशी 9:30 वाजले होते खून झाला त्यावेळी, बरोबर? त्यावेळी म्हणजे 9:30 वाजता तुम्ही कुठे होता? मी माझ्या घरीच होतो. काय करत होतो त्यावेळी? साहेब, मी घरामध्ये बसून टीव्ही बघत होतो. हा बोला माने, भेटून आलात? अच्छा अच्छा, ठीक आहे, साहेब आल्यावर सांगतो मी त्यांना. ओके सर. सर, आत्ताच मानेंचा फोन आला होता. मयत रमाकांतचा भाऊ रवी जे सांगतोय ते खरंय सर. कशावर? रमाकांतने त्याला नोटीस पाठवली होती, पण रवीने त्याची मागणी मान्य केल्यानंतर आता हे प्रकरण कोर्टापर्यंत जाणार नव्हतं. ठीक आहे, रवी खरं बोलतोय की खोटं बोलतोय याची जरा चौकशी करा. त्याच्या आजूबाजूला माणसं पाठवून याचा तपास करा, कारण ज्या दिवशी मी त्याला हा प्रश्न विचारला होता त्या दिवशी तो जरा घाबरला होता. ओके सर. नमस्कार. नमस्कार. आज आपण मला अगदी तातडीनं बोलवलं. या बसा. तसंच महत्वाचं काम होतं म्हणून मी तुम्हाला बोलावलं. बोला. मला एक सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? कमाल आहे, पण आज असं तुम्ही असं का विचारता? मी दिलेला शब्द कधी मोडत नाही हे तुम्हाला ठाऊक आहे. अहो, हे तर जगजाहीर आहे. माझ्या मुलाला नेहमी मी हेच सांगत असतो. पण आता मात्र मी माझा शब्द पाळू शकणार नाही. म्हणजे? म्हणजे संदीपचं आणि मृणालचं लग्न होऊ शकत नाही. काय? हो, या बाबतीत मात्र मी तुम्हाला दिलेला शब्द पाळू शकणार नाही. अहो, पण कारण काय? माझ्या मुलाबद्दल आपल्या मनात काही शंका आहे का? हो नाही, तसं काय. मग माझ्या मुलीचं दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे हे मला माहित नव्हतं. अहो, पण हे बघा, मी माझ्या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. बरं मग, पण माझा नाईलाज आहे. आणि आयुष्य त्या दोघा जणांना एकत्र जगायचं आहे, उगाच जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे? प्लीज जरा मला माफ करा. काल काय गंमत झाली सांगू? ऐकल्यावर कदाचित विश्वासच बसणार नाही तुझा. मी सांगितलं ना तर आपल्याविषयी सांगायला आहे म्हणून पॉप्स ना. पॉप्सने माझं लग्न ठरवलंय. काय? धक्का बसला ना? मलाही धक्का बसला रे ऐकल्यावर. पण तुझ्याविषयी मी सगळं खरं सांगून टाकलं त्यांना. अगं, मग काय म्हणाले तुझे वडील? काय म्हणणार, म्हणाले त्याला भेटायला बोलव. या रविवारी भेटायला बोलवलंय तुला. असं होय?
हे ऐकून तर पहिला मला धक्काच बसला. डोंट यू वरी समीर, मी तुला सांगितलं ना आता माझे पॉप्स खूप चांगले आहेत, अरे माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचं. माझ्या विरुद्ध जाऊन ते माझं लग्न करणार नाही, कळलं? येणारच ना भेटायला? जरूर. होय संदीप होय, मलाही असंच वाटलं होतं की नाईक साहेब आपला शब्द फिरवणार नाही, पण शेवटी त्यांना आपल्या मुलीसमोर माघार घ्यावीच लागली. पण तो मुलगा कोण आहे ज्याच्यावर मृणाल प्रेम करते? माझ्या घरी? मी घरी नसताना? हो, खोटं बोलणाऱ्याकडे असंच यावं लागतं मला. मी काय खोटं बोललो? डोंट रेज युअर व्हॉइस. खाली मोठ्यानं बोललो म्हणजे आपण खरं बोलतो असं होत नाही. तुम्ही त्या दिवशी आम्हाला जबानी दिली होती की ज्या दिवशी रमाकांतचा खून झाला त्या दिवशी तुम्ही 9:30 घरीच होतात आणि टीव्ही बघत होतात. मग मी यात खोटं काय बोललो? आम्हाला वाटलं तुम्ही खोटं बोललात म्हणून माझ्या सहकार्याला मी कामगिरी सोडली. बोला साहेब, माझ्याकडे काय काम घडलं? मला एक सांग, या दुकानावर तू एकटाच असतोस की आणखी दुसरा कोणी? दुकान म्हणण्यात एकटं राहायला लागतं साहेब. किती वेळ असतोस साधारण? सकाळी 8 to 2 आणि संध्याकाळी 4 to 11 कधी 12 वाजतात. दुकान म्हणलं तर काय सांगता येत नाही, कधी खोलतं कधी बंद. त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आपटे राहतात त्यांना तू ओळखतोस का? हो साहेब, ओळखतो त्यांना. 16 रात्री 9 to 11 दरम्यान त्यांच्या घरातले लाईट चालू होते का? लाईट सर्वांची गेली होती. तुला कसं माहिती? कारण बिल्डिंगमध्ये लाईटच नव्हती कोणाची. कशावरून? कारण बिल्डिंगमधले सर्वच लोक आहे ना, माझ्याकडे मेणबत्ती घेऊन गेले आणि आपटे साहेब पण आले स्वतः मेणबत्ती घ्यायला. याचाच अर्थ साहेब, मी त्या दिवशी खोटं बोललो नव्हतो, त्या दिवशी मी घरीच होतो. अगदी खरं बोलताय, तुम्ही घरी होतात त्या दिवशी. या मेणबत्त्यांचे डाग सांगतायत की तुम्ही त्या दिवशी घरी होता. करेक्ट, पण तुम्ही माझ्याशी खोट का बोलला? मला हे कळत नाही साहेब की यात खोट बोलण्याचा प्रश्नच येत नाही. मी शांतपणे ऐका, मी काय सांगतोय ते नीट ऐका. त्या दिवशी तुम्ही आम्हाला जबानी दिली होती की ज्या दिवशी रमाकांतचा खून झाला त्या दिवशी 9:30 तुम्ही घरीच होतात, टीव्ही पाहत बसला राईट. पण ज्या दिवशी रमाकांतचा खून झाला त्या दिवशी 8:30 to 11 या सगळ्या एरियातले दिवे गेले होते, बरोबर? पण त्या दिवशी तुमच्या घरी टीव्ही कसा काय लागला? मेणबत्त्याने लावला टीव्ही? नाही नाही नाही, खरं बोला ना मिस्टर रवी, खरं बोला. तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? तुम्ही तुमच्या भावाचा खून का केलात? साहेब, मी खरंच सांगतोय की मी माझ्या भावाचा खून केला नाही हो. मग तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात की ज्या दिवशी रमाकांतचा खून झाला त्या दिवशी 9:30 तुम्ही घरी होतात, टीव्ही पाहत बसला होतात, असं खोटं का बोललात? आणि ज्या अर्थी तुम्ही खरं बोलत नाही आहात त्या अर्थी तुम्ही खोटं बोलून आमची दिशाभूल करतात, समजला?
आणि माणूस दिशाभूल तेव्हाच करतो ज्यावेळी तो खोटं बोलत असतो. बोला. होय साहेब, मी त्या दिवशी तुमच्याशी खोटं बोललो, पण मी खरंच सांगतोय की मी माझ्या भावाचा खून केला नाही. मी अजूनही तुम्हाला पुन्हा पुन्हा तोच एक प्रश्न विचारतोय. ज्या दिवशी रमाकांतचा खून झाला त्या दिवशी 9:30 तुम्ही घरी टीव्ही पाहत बसला होतात असं खोटं का बोललात माझ्याशी? पण साहेब मला भीती वाटत होती. तुम्हाला कसली भीती वाटत होती? कारण ज्या दिवशी माझ्या भावाचा खून झाला त्या दिवशी नेमका मी घराबाहेर होतो. तुम्ही घराबाहेर का गेला होता? साहेब मी त्या दिवशी 8 आमच्या बिल्डिंग मध्ये दिवे गेले होते म्हणून मी मेणबत्ती आणण्यासाठी समोरच्या दुकानामध्ये गेलो. मेणबत्ती घेऊन मी लगेचच घरी आलो आणि थोडा वेळ घरी बसून राहिलो. त्यानंतर लगेचच मला अस्वस्थ वाटायला लागलं. तुम्हाला अस्वस्थ का वाटायला लागलं? कारण साहेब त्या दिवशी माझं आणि माझ्या भावाचं इस्टेटीवरनं कडाक्याचं भांडण झालं होतं आणि हे प्रकरण कोर्टात गेलं तर बरं होणार नाही याची मला भीती वाटत होती. म्हणून मी त्याची मिटवा मिटवी केली आणि म्हणून मला अस्वस्थ वाटत होतं आणि मी घराबाहेर पडलो साहेब.